नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहू आजच्या काही ठळक घडामोडी. कुर्ल्यातील ठक्करबापा कॉलनीत चपलांच्या गोडाऊनला भीषण आग. आगीमध्ये 4 गोडाऊन भस्मसात. सरकारच्या मेजर पोर्ट ऑथॉरिटी बिलाविरोधात गोदी कामगार आक्रमक. चर्चा न केल्यास कामगारांचा बेमुदत देशव्यापी संपाचा इशारा. मुंबईसह राज्यभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी. ट्रॉम्बे कोळीवाडा आणि चेंबूर खांडेव नगरमध्येही राम भक्तांनी साजरा केला रामनवमीचा उत्सव. साताऱ्याच्या मायणी येथील IMSR मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं उपोषण सुरूच. 2 महिने उलटल्यानंतरही सरकारची असंवेदनशीलता कायम. आणि गोवंडीत श्री गावदेवी मातेचा वार्षिकोत्सव संपन्न. आई गावदेवीची पालखी सोहळ्यात गोवंडी ग्रामस्थ भक्तिभावाने सहभागी. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र. प्रभू श्री राम जन्मदिन अर्थात रामनवमीचा सोहळा संपूर्ण देशभरात साजरा झाला. मुंबईतही विविध ठिकाणी राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ट्रॉम्बे येथील पुरातन कोळीवाड्यामध्ये पुरातन राम मंदिरामध्ये राम जन्मोत्सवाचा उत्सव मोठ्या आनंदात आणि हर्ष उल्हासात गावकऱ्यांनी साजरा केलाय. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र. प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मदिनाचा सोहळा ट्रॉम्बे कोळीवाड्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावात साजरा झाला. रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. हा जन्मोत्सव गावकऱ्यांनी अतिशय हर्ष उल्हासात साजरा केला. येथील या पुरातन मंदिरात दरवर्षी मोठ्या भक्तिभावात स्थानिक आग्रेकोळी बांधवांसह मोठ्या संख्येने विविध धर्मीय भक्त एकत्र येतात. विशेष करून या मंदिराबाबत एक आख्यायिका आहे आणि त्या आख्यायिकाच्या परंपरेनुसार आजही हा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या मंदिरामध्ये आज 80 वर्ष झाले हा उत्सव साजरा होत आहे आणि हा उत्सव थोड्या प्रमाणात होत होता पण आता भव्य प्रमाणात होत आहे आणि गावाले सगळे त्यामध्ये भाग घेत आहेत असं एकंदरीत आज 10-12 वर्ष दिसतोय. तर थोडीशी आख्यायिका आहे ती तुम्हाला मी सांगतो. हे मंदिर हे आता इथे सुरेशभाऊ ठाण्यावाला त्यांच्या आजोबांनी हे मंदिर बांधलेलं आहे आणि त्याचा सल्ला त्यांचे वडिलांनी केला आणि आता आमच्याबरोबर जो सतत मिलाप चालू आहे ते सुरेशभाऊ ठाण्यावाला यांचा आमच्याबरोबर गाववाल्यांबरोबर सतत संपर्क असतो आणि गाववाल्यांबरोबर ते चांगल्या प्रकारे सादर होतात. ज्या कुटुंबाच्या पूर्वजांनी या राम मंदिराची उभारणी केली त्यांचे वंशज आजही प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होतात. वर्षानुवर्षांपासून ही परंपरा अबाधित आहे. रामनवमीचा उत्सव दरवर्षी आम्ही करतो आणि दरवर्षी गुढीपाडव्यापासून चालू करतो. मारुती जन्मापर्यंत रामनवमीचा उत्सव असतो 15 दिवस आणि आजचा उत्सव इतका सुंदर झालेला आहे. प्रत्येक वर्षी आम्ही करतो. आज पण उत्सव पण एवढाच सुंदर झालेला आहे. हे मंदिर माझ्या आजोबाने बांधलं 1979 मध्ये आणि त्यानंतर आम्ही ह्याला मेंटेन करत राहिलो. ट्रॉम्बेतील सर्व गावकऱ्यांची प्रभू श्री रामचंद्रांवर अपार श्रद्धा आहे. या जन्मदिन सोहळ्यात ती श्रद्धा दिसूनही येते. विशेष म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या कृपा आशीर्वादाचा अनुभवही कित्येकांना आलाय. या वर्षी प्रभू रामरायाने एका राम भक्ताला त्याची मनीषा पूरी केली म्हणून 25 ग्रॅमचं सोनं रामाला बक्षीस दिलेलं आहे एका राम भक्ताने. असा हा राम प्रभू सर्वांना पावणारा सगळ्यांच्या अडीअडचणी दूर करणारा असा हा रामप्रभू आमचा आहे. ट्रॉम्बे गावातील हा रामनवमीचा सोहळा म्हणजे एक भक्तिमय पर्वणी असते. या भक्तिमय वातावरणात सारे गावकरी रंगून जातात. या सोहळ्याला स्थानिक आग्रेकोळी महिलांचं विशेष सहकार्य लाभतं. प्रभू श्री रामचंद्रांवरील श्रद्धेतून त्यांची अपार भक्ती दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमीचा उत्सव आमच्या बायका आणि आमची कोळी लोक खूपच त्रास करतो. म्हणजे एवढे का आम्ही स्वतः तोडक्यात बोलायचं तर मी पण स्वतः 5 मिनिटं येते ना जाते पण या बायका आहेत ना या इकडे बनवतात त्या हा प्रसाद. त्या बायका पण पैसे सगळे देतात
पण हे गाव बायका मेन आहेत त्या खूपच मदत हे करतात त्रास. काय काय प्रकारचा प्रसाद? हा याचा प्रसाद, मंजिरीचा प्रसाद जन्म झाला का, आणि मग कोणी पेढे कोणी लाडू ठेवतात, कोणी आता शेवबुंदी ठेवलेली आणि लापशी असते. ही लापशी दरवर्षी गावकरीच बनवतात, म्हणजे पैसे देतात त्याच्यानेच वर्गणीमुळे. कॅमेरा वुमन सुचिता सह कल्याणी भापकर जनादेश वृत्तवाहिनी करिता.